सी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचं नेटवर्क आज देशभर पसरलंय। वाढती आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे। मात्र त्याहूनही धक्कादायक म्हणजे या प्रकरणात काही मोजक्याच प्रकरणांमध्ये FIR दाखल करण्यात आलेला आहे। एक नजर टाकूयात या आकडेवारीवर। अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचं नेटवर्क फक्त मध्य प्रदेश पुरतंच मर्यादित नाही, ज्याचं ताजं उदाहरण IPS अधिकारी नरेंद्र कुमार यांची हत्या करण्यात आली आहे। अवैध उत्खननाच्या प्रकरणाचा एकूणच विचार केला असता बरीच माहिती समोर आली आहे। गेल्या 6 वर्षांमध्ये देशातील 5 मोठ्या राज्यात अवैध उत्खननाची 2,68,475 प्रकरणं उघड झाली आहेत, ज्यामध्ये सर्वात जास्त 67,518 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रात उघडकीस आली आहेत। आंध्र प्रदेशात 62,146 तर मध्य प्रदेशात 24,630 प्रकरणं उघडकीस आली आहेत। जेव्हा की कर्नाटक आणि गुजरातमध्ये अवैध उत्खननाच्या 28,714 आणि 19,130 प्रकरणांचा खुलासा झालाय। मात्र या सर्व गंभीर घटनांमध्ये FIR दाखल करून घेण्यात सरकारने बेपरवाई केली आहे। 2011 मध्ये महाराष्ट्रात 10,349 प्रकरणं समोर आली आहेत, मात्र त्यामध्ये फक्त 13 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत। कर्नाटकमध्ये 1,263 प्रकरणं उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये 1,061 प्रकरणांमध्ये FIR दाखल करण्यात आलाय। मध्य प्रदेशात 1,584 प्रकरणं उघडकीस आली आहेत, ज्यामध्ये फक्त 5 प्रकरणात FIR दाखल करण्यात आलाय। आंध्र प्रदेशात 4,594 प्रकरणांचा खुलासा करण्यात आलाय, मात्र FIR दाखल होण्याच्या घटना फक्त 18 आहेत। या सर्व आकडेवारीवर नजर टाकली असता अवैध उत्खननामध्ये पोलिसांकडून जी कारवाई करण्याची अपेक्षा केली जाते ती फक्त कागदोपत्रीच दिसून येते, आणि उलट कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अधिकाऱ्यांचा माफियांकडून बळी घेतला जातोय। हे चित्र फार भीषण आहे। चोवीस तासांसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।